अमरावती शहरात सोमवार रात्रीपासून लॉकडाऊन झाले असून या लॉकडाऊन काळात सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा प्रशासन वतीने देण्यात आली आहे व इतर दुकाने पूर्णपणे बंद असणार असल्याची सूचना देण्यात आल्या होत्या मात्र शहरात अनेक दुकाने जीवनावश्यक वस्तूच्या नावावर आपली दुकान सुरू ठेवत असल्याचे गुरुवारी उघड झाले आहे रेल्वे स्टेशन परिसरातील जय जय पान मटेरियलचे दुकान सुरू असल्याचे निर्देशनास आले आहे जय जय पान मटेरियलचे दुकान चॉकलेट बिस्किटच्या नावाखाली गुटखा विक्री करत आहे एकीकडे राज्यात गुटखाबंदी असताना देखील लॉकडाऊन काळात सुद्धा जय जय पान मटेरियल केंद्र हे सरास गुटखा विक्री करताना दिसून येत आहे या घटनेची माहिती मनपा बाजार परवाना विभागाला मिळता बाजार परवाना विभागाचे पथक येथे पोचले व एकदा सूचना देऊन हे दुकान बंद केले दुसऱ्यांदा जर दुकान सुरू दिसले तर दहा हजार दंड व दुकान सील करण्यात येणार असल्याची तंबीसुद्धा दुकान मालकाला देण्यात आली मात्र बाजार परवाना विभागाचे अधिकारी येथून काही अंतरावरच गेले असता दुकान मालकाने पुन्हा दुकान उघडली मात्र जवळच पत्रकार उभे असल्याचे दिसताच दुकान मालकाने पुन्हा दुकान बंद केले असाच प्रकारे याच परिसरातील इगल जवळ असलेल्या एका सुद्धा सुरू असल्याचे बाजार परवाना विभागाच्या पथकाला दिसले असता पथकाने त्याला सुद्धा बंद करण्याची सूचना देण्यात आली